बड़े आश्रित बेघर निवारा येथे जॉब करत आहे। मला इथे एक वर्ष झालं। माझी पोस्ट केअरटेकर म्हणून आहे आणि मी एक सोशल वर्कर म्हणून इथे वर्क करत आहे। पण एक जॉब म्हणून मी इथे जॉब नाही करत असताना एक माझ्या फॅमिलीसाठी मी एक काम करत आहे। त्याचप्रमाणे इथे जे वृद्ध आहे, अपंग आहे, या लोकांना आम्ही इथे आणण्याचा प्रयत्न करतो। रेल्वे स्टेशन, बस स्टँड, मंदिरे, या ठिकाणी आम्हाला भिकारी हे लोक आढळत असतात। पण या लोकांसाठीच हे आश्रम बनलेलं आहे। आम्ही यांना काउन्सिलिंग करून आणण्याचा प्रयत्न करत असतो। माझं नाव भाऊ आहे। मध्ये पहिले ऑपरेशन करायला आणलं होतं त्या मालकानं, हा तर ज्या लोकांना मला ऑपरेशन काही होऊ दिलं नाही, यांना मी भिंडी पडली म्हणे डोळ्या, म्हणजे ते ऑपरेशन काही होत नाही म्हणे त्यांना बुरगावल्यांना। हांद्याच्या बाद इथं मग मी काही दिवस मी साईबाबाच्या मंदिरात राहिलो। मंदिरातून उठून मग इथं आणलं मला। काम तर करीना, काम नाही करीन तर कसं जे मग। माझं नाव मनोहर सिंग ठाकूर, राहणार रिंगणघाट। आणि कमीत कमी 10-12 वर्षापासून मी बाहेर, म्हणजे कुठं गुंजियाला, कुठं तिरोड्याला, कुठे बालाघाटला, अशा पद्धतीचं मी फिरत आहे। तरी प्रयत्न केले, कामं करत होतो मी टेलरिंगचा पहिले। आता वयाच्या मानानं किंवा प्रकृतीच्या मानानं म्हणा काम होत नाही। मग बहीणच मग इथे आली होती ते भेटायला। इथे भेटायला आल्यानंतर मी यांनी सांगितलं का पाठवा बा घेऊन या, मग मी इथे आलो होतो। आल्यानंतर मग इथे राहायला लागलो। सध्या इथे म्हणजे व्यवस्थित आहे, खाणं वगैरे, चाय पाणी, नाश्ता, सकाळी योगा होते। घरच्यापेक्षा जे आपण स्वतः घरी राहतो त्याच्यापेक्षा इथं थोडं बरं वाटते। व्यवस्था वगैरे सर्व भाऊ बंदकीसारखी येतं राहतात। महिने झाले आता इथं आहे। माझी व्यवस्था पूर्ण चांगली आहे। नाश्ता भेटते, चहा पाणी, जेवण सर्व व्यवस्था आहे इथं। माझं नाव बेबी अजगर टेका। मी इथे स्वयंपाकाला येते, एक वर्षापासून हा इथं। म्हणजे स्वयंपाक व्यवस्थित म्हणजे करा लागते, भाज्या वगैरे येते म्हणजे धू धा करून व्यवस्थित ठेवा लागते। आणि मॅडम येते पाहते का भाज्या वगैरे चांगल्या केल्या का नाही, त्यांना व्यवस्थित जेवण द्या, हे द्या असं म्हणते। आंब्याचा रस कधी सरगुंडे येते व्यवस्थित म्हणजे त्याला शिरा सोजी, म्हणजे म्हातारे लोक राहते त्यांना पण चांगलं द्यावं लागते, त्याला औषध द्यावं लागते। कधी कधी घाबरल्यासारखं लागते तर त्याला निंबू पाणी द्यावं लागते। इथेच राहते मी,
सकाळी 8 येते तर 10 वाजेपर्यंत राहते. बाबाराव काम नको. जसं आता मला एक वरीत झालं, इथं खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था आहे आणि सगळं काही आम्हाला काही आठवत नाही. कोरोना आठवत, कोणीच ना आठवत बरं बोल. हरंडे मग ते मरण पावले, ते बंबईला चालले गेले. मग ते मरण पावले, इकडे मुलं मेले दोन्ही. हे असं यानं कामं करू मी भांड्याचे, थकला किराया तर मग देणं नाही झाला तर मग मी इकडे आली बस स्टँडवर. तर बाई मिळाल्या तर बाईने इथं आणलं मला. तर इथं आता तब्येत जी बरी आहे, मले आहे बी पी. आमच्या बाई बऱ्या आहे बिचाऱ्यानं आणलं तर त्याचं हे आहे. आता 1.5 वर्ष झाले इथं राहून राहिली मी. माझं नाव विनू शंकरराव जोशी. एका वृद्धाश्रममध्ये मी राहत होतो तिथं पहिले 3 वर्ष 2 वर्ष तिथं राहिलो. तिथं काही व्यवस्था बरोबर नसल्यामुळे मला इथं सुचवलं यांनी, कोणीतरी मला सुचवलं हे आश्रम, त्यामुळे मी इथं आलो. इथं मला व्यवस्थित खायला भेटते, दवाखान्याची सोय वगैरे सर्व इथे आहे. इथं पलंग आहे, कूलर आहे, पंखा आहे, सर्वच आहे इथं. पण तिथं काहीच नव्हतं. दवा टी व्ही आहे सर्व. तर इथं पैसे लागत नाही बा. इथं पैसे लागे मला 3000 रुपये महिना. इथं काहीच लागत नाही. इथं पैसे व्यवस्थित आहे, आराम करतो, कुठ काही त्रास नाही आहे. लसच्यासारखं वाटते. नमस्कार, माझं नाव सिद्धांत शेंडे. मी इथे पोस्टवर केअरटेकर पोस्टवर आहे. गेल्या 1 वर्षापासून मी इथे काम करत आहे. माझं काम इथे काळजीवाहक म्हणून म्हणजे यांची काळजी घेणे, यांचं सगळं करणे, व्यवस्थित यांना यांची ट्रीटमेंट हॉस्पिटल, यांना हॉस्पिटलमध्ये नेणे, यांचे जर नखं वाढले असेल तर नखं काढून देणे, यांचे केसं जर वाढले असेल तर केसं काढून देणे, यांच्यासोबत प्रेमाने बोलणे, सगळंच आलं त्यात. आणि यांची अशा पद्धतीने काळजी करणे जसं की यांच्या घरचा मी एक सदस्य आहे आणि यांच्या घरी असलेला एक मुलगा किंवा त्यांची जी आजी किंवा आजोबा आहेत त्यांचा एक नातू असलेला, जसं नातू घरी करतो आहे तसं मी त्यांची सेवा करतो आहे. इथं जी आस्था वस्ती तर संघ संस्था काम करत आहे, त्यांचे जे रेहान लाला, त्यांचं जसं इथे वातावरण आहे किंवा ज्यांचं त्यांचं जसं काम आहे इथे, ते अशाप्रमाणे आहे की मला असं वाटत नाही की मी कोणत्या कामावर येत आहे, मी कोणत्या जॉबवर येत आहे असं मला वाटत नाही. आणि इथे एक परिवार जसा राहतो घरी नेहमी तसं असल्यासारखा, आजी आजोबा आणि खूप काय असे लोक आहेत जे आम्ही रेल्वे स्टेशनवरून आले जे त्यांच्या नातेशीन तुटले होते, त्यांच्या घरच्याशीन जे सुटले होते तिथून, त्यांना आम्ही इथं आणलं आहे. हँडिकॅपही आणले आहे काही, आम्ही टोटल ब्लाइंड आणले आहेत. आमच्याकडे 10-12 लोकांचं आम्ही डोळ्यांचं ऑपरेशन केलं आहे आणि त्यातून तर काही दोघं असे होते जे टोटल ब्लाइंड होते, त्यांना काही दिसत नव्हतं. त्यांना आम्हाला दाखवायचं होतं, त्यांना टॉयलेटला घेऊन जाणे, त्यांना जेवायला जर त्यांच्यासमोर ताट दिलं तर त्यांना सांगणे पडत होतं की तुमच्या ताटात इथे भाजी आहे, इथे पोळी आहे, इथे भात आहे. त्यांना काहीच नव्हतं दिसत. त्यांचं सगळं करणे माझं काम होतं आणि मी त्या पद्धतीने केलं आहे. पर त्याच कामात मला प्रतिसाद आमच्या मॅडमनी मिळाला, म्हणजे आमच्या मॅडमनी दिला आहे. आणि इथचं जे वातावरण आणि जो आमचा स्टाफ आहे तो प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद देत गेला आहे. आणि आज जे काही आता इथचं वातावरण आहे आमच्या प्रतिसादामुळे आणि प्रत्येकाच्या सहयोगामुळे आज असं वातावरण आहे. चिंता मग अण्णा कन्नाडे. कोणत्या गावचे आहे तुम्ही? मोरगाव. काम धंदे काय करत होते? मग तिथून आलो रे. कोणत्या कोणाची रोजमजुरी? म्हणजे हेच कोणतं कोण ढोरं सारायचे करून चालला. मग इथं आल्यावर तिथे राहिलो. मग बाईंना तर दिलं भरती करून. ऑपरेशन झालं. दिसते तर
मेरा नाम कनक रजक है, मेरी लड़की के नाम आस्था रजक है। मेरे मम्मी पापा, मैं मुंबई कल्याण की हूँ। मेरे मम्मी पापा बचपन में गुजर गए, मेरे चाचा चाची ने मेरे को पाले और मैं शादी करवाए। मेरे पति के गुजर जाने के बाद में मेरी सासू माँ मेरे को हकाल दी थी, तो मैं ट्रेन से जा रही थी, तो मेरे को, मैं मरने के लिए जा रही थी, तो मेरे को काजल ने बचाई थी। तो काजल ने अपने घर पे रखी थी मेरे को, तो उसने ऐसी बोली थी मेरे को कि अगर से लड़की हम बच्चा होएगा तो हम लोग बेच देंगे, और तू है तो एक काम करना, जो दवाखाना में 9 महीना रहते हैं और दूसरे का बीज डालते हैं ना, उसमें बच्चा होता है, तो तू इनको 5 लाख 6 लाख में बेच दे, ऐसे बोली थी मेरे को। तो मैं आज, तो फिर मेरा डिलीवरी करी थी ना, तो उसने मेरी लड़की को 2.5 लाख में बेची थी। तो उन लोग बोले थे जब तक से जन्म दाखिला नहीं मिलेगा जब तक से हम लोग लेंगे नहीं, जन्म दाखिला मिलेगा तो फिर हम लोग ले जलेंगे अपने साथ। तो मेरे को पता चला, तो हम लोग भाग के आ गए, भुसावल में उतरे, ट्रेन में बैठे कल्याण से, तो भुसावल में उतरे, तो भुसावल वाले लोग ने बताया कि वर्धा में आश्रम है कहीं के। हम लोग वर्धा आए, रात के 10 बजे आए थे, टिकट काउंटर है वहाँ पे हम लोग सोए थे, बुड्ढा अंकल था, सुबह 5 बजे आया था वो। तो मैं वो अंकल को बोली इधर आश्रम होंगे तो बताओ अंकल हमको, तो अंकल ने पुलिस स्टेशन ले जाए, तो पुलिस स्टेशन वाले बोले कि हम लोग सहायता नहीं दे सकते, आप लोग स्टेशन के हो। तो फिर हम लोग वो रेलवे स्टेशन के पुलिस वाले रहते ना वहाँ पे गए, फिर हम उन लोग ने मेरा सहायता करे, जीजी को फ़ोन करके बुलाए, जीजी और भैया हमको लेने आए थे। संजय कोवे, मी राहणार आहे वर्धेमध्ये। माझे वडील मरण पावले, माझ्या मावस भावानी माझं लग्न केलं, मला दिलं रायगावले, रायगावले दिल्यानंतर मला शिकलसेल होतं। मी 1 वर्ष राहिली सासूकडे, मग नंतर मला हकलून दिलं बाहेर, म्हणजे भाड्यानं राहत होती काही दिवस। त्याच्यानंतर मग भाडं मी आंधळी झाली, दोन्ही डोळ्यांनी आंधळी झाली ना, तर मग मला भाडे देण्याची काही सोय नसती। मग मी मला आपल्या याच्यावर नेलं, माझं मालक हमाली काम करे मी आपल्या गाडीवर, आणि मला बसून ठेवे आपल्या कुठं पण, आणि मग तिथून मग मला याईने आणलं, मॅडमने आणलं। याच्यानंतर मग आम्हाला इथं मी राहत आहे। नमस्कार, मी जैन फाउंडेशन अध्यक्ष बिपिन मोघे। आम्ही शहीद परिवारासाठी काम करतो आहे, आणि वर्धा जिल्ह्यात बऱ्याचशा शहीद परिवारासाठी आम्ही कार्य केलेले आहे, त्यासोबतच अनेक सामाजिक संस्थांसोबत मिळूनसुद्धा आम्ही काम केलेलं आहे। त्यापैकी मी बऱ्याचदा एक आश्रित शहरी बेघर निवारा, जे आस्था संस्था, आस्था ग्रुप जे चालवते, तिथे मी व्हिजिट केले, 2-4 वेळा व्हिजिट केलं आहे, आणि मला तिथे एक जाणवलं की खरोखर आई वडिलांना सहारा ज्याप्रमाणे मुलांनी दिला पाहिजे तशी पूर्ण सोयसुविधा तिथे आहे। COVID-19 जेव्हा मी शासनासोबत आम्ही 35 माजी सैनिकांनी काम केलं, त्यावेळेस एक महिला होती, जी महिला त्या महिलेला गरज होती, ती पडलेली होती रोडवर, आणि तेव्हा ते ग्रुपवर आलं होतं की ही महिला पडलेली आहे, हिला आपल्याला मदत करायची आहे। तर ती मदत करताना ती जी महिला, मी आज पाहिलं की अक्षरशः मी थक्क राहिलो की ती महिला या आश्रमशाळेत आहे, या शहरी बेघर निवाऱ्यामध्ये आश्रित आहे। आणि त्या महिलेची तेव्हाची कंडिशन आणि आजची कंडिशन पाहून असं जाणवलं नाही की बाबा नाही, खरोखर ती बेघर आहे। मला तरी वाटतं याचं बेघर म्हणण्यापेक्षा अपना घर असं नाव द्यायला पाहिजे त्याला। एकदम सुंदर, व्यवस्थित, नीटनेटकं, स्वच्छ, साफसुथरं। आज मी पाहिलं तिथं त्या अमरीनताई स्वतः त्या एका लेडीजला आंघोळ घालून देत होत्या, त्या म्हाताऱ्या आजीला, आणि ते आंघोळ अशी जीवावर आली। आजच्या मुली खरोखर हे करायला तरी मागणार नाही,
आणि केलं तरी त्याचं मोबदला मागेल, पण तिथं खरोखर मी ते पूर्ण स्टॉप आणि त्यांना एक सैनिक म्हणून आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि एक समाजाचा भाग म्हणून सॅल्यूट करतो. जय हिंद. नमस्ते, मैं अमरीन लाला आशीष शहरी बेघर निवारा की यहाँ पे व्यवस्थापक हूँ. मैं करीब यहाँ 1.5 साल से मतलब वर्क कर रही हूँ. और ये जो योजना है ये पंडित दीनदयाल योजना के अंतर नगर परिषद के अंडरटेकिंग चलाया जा रहा है. और आस्था वस्ती स्तर संस्था मतलब एक LF है जो कि बचत गट के थ्रू बनाया गया है. और ज़्यादा खुशी की बात यह है कि यहाँ का जितना भी व्यवस्थापन है वो महिलाओं के थ्रू हो रहा है. यानी बचत गट में मोस्टली महिलाएं पूरी काम करती है और वही महिलाएं यहाँ पे मतलब इसका व्यवस्थापन कर रही है. तो ये ऑल ओवर महाराष्ट्र में पहला ऐसा मतलब उपक्रम है जो महिलाओं के अंडरटेकिंग है. सर्वे के लिए जाना पड़ता है तो वहाँ पे हर तरह का इंसान मिलता है, जैसे महारोगी हो गए, मतलब कुष्ठ रोगी हो गए, और उनके जैसे कि मानसिक रोगी हो गए. इनके मतलब ऐसा रहता है कि रोड पे रहने की वजह से इनके जो जख्म रहते हैं उन पर भी मतलब ऐसा मान सकते कि उनके बॉडी में कीड़े पड़ गए, मतलब इस तरह की कंडीशन रहती है. तो उनको वहाँ से लेके उनकी हर ट्रीटमेंट करना और उनको मतलब एक बाहर की ज़िंदगी से हमारी मतलब जो एक अच्छी लाइफ है उसमें ढालने में बहुत ज़्यादा दिक्कत होती है, पर टाइम के साथ वो कवर होते हैं ये भी हम लोगों ने देखा है. इसलिए हम लोग निरंतर हमारी कोशिश ये है कि वो इंसान वो ज़िंदगी से निकल के अपनी ज़िंदगी में यहाँ आके कुछ सीख के अपनी ज़िंदगी में आगे बढ़े. वो कोशिश हमारी चलती रहती है. यहाँ पे हमारे यहाँ हर तरह के त्यौहार बनाए जाते हैं, सुबह शाम पूजा और मतलब आरती वगैरह भी सब लोग मतलब सर्वधर्म समभाव के हिसाब से हर इंसान अपने अपने हिसाब से पूजा पाठ करता है यहाँ पे. माझं नाव आहे दीपाली परियाल. मी इथे आस्था वस्तीत संघामध्ये कोषाध्यक्षाच्या पदावर आहे. सर्वात आधी आम्हाला फक्त कॉटन बॅग्सचं आम्हाला प्रशिक्षण दिलं गेलं. पूर्ण वर्धा शहरामध्ये पडणी बंद झाल्यामुळे ते कॉटन बॅग्स आम्हाला प्रशिक्षण दिलं. त्यानंतर आम्ही ते कॉटन बॅगचं ते एक्सेप्ट केलं चॅलेंज आणि पूर्ण वर्धा शहराला कॉटन बॅग या शिवून दिल्या सर्व महिलांनी मिळून या 100 महिला म्हणून. त्याच्यामध्ये आम्ही छोट्या बॅग्स मोठ्या बॅग्स अशा करून त्या सर्वांना शिवून दिल्या. त्यानंतर आम्हाला एक नगर परिषदने एक छोटंसं चॅलेंज दिलं की एक बेघर निवारा चालवून दाखवायचं होतं, जेणेकरून आधी कसं जेंट्स सगळं काही करू शकत होते पण लेडीजवर एवढी जिम्मेदारी आल्यावर ते चालू शकतात की नाही चालू शकत याची एक त्यांनी जिम्मेदारी दिली, ती आम्ही पूर्णपणे पार पाडली. इथे जेव्हा आलो त्यावेळेला इतकी गलिच्छ परिस्थिती होती. इथे पिणारे किंवा अदरवाईज असे लोक होतात की ज्यांना म्हणजे कोणाशी बोलण्याचीसुद्धा रीत नव्हती. इथे गंदगी खूप होती, कोणाला व्यवस्थित जेवण नव्हतं मिळालं, कधी कोणाला खूप काही प्रॉब्लेम्स होत्या. ज्यावेळेला आम्ही परिस्थिती बघितली त्यावेळेला आम्ही स्वतःच्या घरासारखं त्याला कसं तयार करायचं, कसं बनवायचं आणि स्वतःचा परिवार कसा तयार करायचा याकडे लक्ष देऊन आम्ही हा बेघर निवारा तयार केला. आणि सर्वांना आम्ही त्या पद्धतीने ठेवलं की स्वतःचं घर कसं असतं, कोणालाही दुसरं न समजता आम्ही स्वतःचा परिवार समजून त्या लोकांना आपलंसं केलं. आणि त्यांना एकेका गोष्टीपासून शिकवलं गेलं, स्वच्छतेपासनं, स्वतःच्या घरापासनं. इथे सर्वांचं आणि मेन गोष्ट जातीभेदाचा विचार केलेला नाही आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय बेघर निवारा हा नगरपालिकेच्या अनेक उपक्रमातून उपक्रमांपैकी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे आणि जो यशस्वीरित्या या ठिकाणी वर्धेमध्ये सुरू आहे. आपण बघितलं की शहरामध्ये अनेक असे लोक आहे की जे फुटपाथवर राहायचे, ज्यांना राहायला घर नाही, निसर्गाच्या सान्निध्यामध्येच राहायचे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा बघितली ती परिस्थिती अत्यंत विदारक आणि अत्यंत खराब अशी होती. नगरपालिकेने आम्ही ठरवलं की आपण एक पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या अंत्योदय या संकल्पनेच्या आधारावर आपण एक असा निवारा या ठिकाणी वर्धा शहरामध्ये सुरू केला पाहिजे. जे बेघर लोक आहे, ज्यांचं कोणीच नाही आहे, ज्यांना कोणी वारीस नाही आहे, ज्यांना राहायला घर नाही आहे, खायला अन्न नाही आहे, त्यांच्या हातापायाने कुठले कामं होत नाही, अशा सगळ्या लोकांना आपण तिथे एक घर म्हणून आपला परिवार म्हणून ठेवावं अशा संकल्पनेतून आपण पंडित दीनदयाल उपाध्याय बेघर निवाराची आपण सुरुवात केली आहे. नमस्कार, मी वंदना अगुते, महिला व बालकल्याण सभापती नगर परिषद वर्धा. आज आपण बेघर निवाऱ्यामध्ये इथं आलात, इथल्या लोकांची मुलाखत घेतली. हा चालू बेघर निवारा हा आमचा 2018 हा उपक्रम चालू झालेला आहे. अतिशय
उत्तम हा उपक्रम आम्ही नगर परिषदच्या अंतर्गत आम्ही चालू केलेला आहे। अतिशय उत्तम हा उपक्रम आहे। याच्या अंतर्गत आम्ही बेघर निवाऱ्यामध्ये जे बेघर आहेत, ज्यांना परिवार हे इथे जे असलेले लोक आहेत, परिवारापासून दूर झालेले लोक आहेत, जे वृद्ध आहेत, ज्यांना खरोखर मायाची गरज आहे, अशा लोकांना आम्ही या वृद्धाश्रम म्हणा किंवा बेघर निवाऱ्यामध्ये ठेवून यांचे दुःख जितके कमी करता येईल आम्ही प्रयत्न करीत आहोत। हे जे मोठा इथे हा तुम्हाला अपत्य परिवार दिसत आहे, हा परिवार आमचा आपला परिवार झालेला आहे। आम्हाला असं वाटतं हा कधी तुटलाही नाही पाहिजे। आम्हाला वाटतं यांच्यासाठी अजून काहीतरी वेगळं करावं, यांना जगण्याच्या मरण्याच्या आधी जगणं शिकवावं। आणि हे जे इथे आलेले आहे, हे परिवारातील तुटून आलेले लोक जेव्हा आपली कर्मकथा आम्हाला सांगतात, तेव्हा आम्हाला अतिशय दुःख होतं आहे की आम्ही यांच्यासाठी अजून काहीतरी करायला पाहिजे। काही लोकांच्या मजबुऱ्या आहे आणि ते सेवा करण्याच्या या मार्फत आम्हाला संधी मिळाली, आम्ही स्वतःचं भाग्य समजतो। नमस्कार, मी सोनाली श्रावणे लॉयन्स क्लब वर्धा ट्रस्टची प्रेसिडेंट आहे। आश्रित शहरी बेघर निवारा आस्था वस्ती स्तर संस्था या संस्थेला आम्ही भेट दिली आणि तिथे खरोखर मला मनापासून कौतुक करावंसं वाटतं की नगर परिषदेने आणि आश्रित बेघर निवारा जे आहेत आस्था वस्ती स्तर संस्था यांनी आश्रित लोकांसाठी खूप सुंदर अशी सोय तिथे केलेली आहे। आणि जेव्हा मी तिथे व्हिजिटसाठी गेले होते तेव्हा जवळपास 25 ते 30 आश्रित तिथे निवारा घेत होते आणि त्यांची इतकी उत्तम व्यवस्था की मला नाही वाटत की घरीसुद्धा वृद्धांची होत असेल असं मी डोळ्यांनी पाहिलं आणि मला ते बघून फारच आनंद झाला। जेवणाची वगैरे व्यवस्था अतिशय उत्तम होती आणि तिथे कार्यरत असलेल्या रेहना लाला ज्या तिथे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत, त्यानंतर व्यवस्थापक आहेत अमरीन लाला, त्या पण अतिशय काळजी त्या वृद्धांची घेतात आणि वृद्धांनी त्यांच्याबद्दल सांगताना अक्षरशः डोळ्यातून त्यांच्या पाणी आलं होतं की या अगदी आई या वडिलांसारखी आमची काळजी घेत आहेत। फारच सुंदर अशी व्यवस्था ही केलेली आहे आणि पुढेही ही व्यवस्था अशीच कायम राहू आणि वर्धेतील आश्रितांना तिथे आश्रय मिळो, निवारा मिळो अशी मनापासून सदिच्छा। रेहाना अमीन लाला, मैं माधेपुर से हूँ और संजरी मेला बजट गेट्स की अध्यक्ष हूँ और उसके बाद में ये क्या आस्था वसी संघ की अध्यक्ष हुई मैं। उसके बाद में हमको बेघर निवारा नहीं, ये लोग नहीं के बोलते हैं बेघर निवारा, पर बेघर निवारा नहीं है, ये लोगों के लिए बेघर निवारा है पर मेरे लिए बेघर निवारा नहीं है। और हर कोई के लिए मैं आज ये पड़ोसी की बनी हूँ कि मम्मी, हर कोई इंसान नहीं क्या मुझे मम्मी बोलता है यहाँ पर। और एक खुशी यहाँ पर है कि जो बागबान मैंने बनाया हूँ ना यहाँ, ऐसा लगता है मेरा घर है ये। पर जो जब भी यहाँ पर आते थे तो हर कोई बोलता था मुझे कि यहाँ पर तो भीख मांगने वाले लोग रहते हैं, भीख मांगने लोगों के बीच में तुम कैसे जाती हो। तो मैं जब सोचती थी मैं कि बेघर जो लोग को अपन बेघर बोलते हैं पर वो बेघर नहीं है, अपने मान अपने इंसान अपना बेघर कैसा हो सकता है। जब अपन ही उनको बोलते हैं बेघर तो जब अपने इसमें अपने में वो रही नहीं कि अपन उनको अपना मानेंगे तो होगा। तो मैंने ये मन में ठान के रखा था कि इसको जब मैंने किया एक ही बात करूँगी कि मैं इसको बागबान बना के बताऊँगी, पर वो मैंने नहीं किया। एक साल के अंदर मुझे ऐसा लगा कि मैं बागबान बनाते बनाते मैं एक साल में उसको बागबान बना चुकी हूँ। पन लोगों से जो माया जो इन लोगों से जो जुड़ी है आज भी, तो वो लोग मुझे ऐसा बोलते हैं कि मम्मी मम्मी, हर कोई मुझे मम्मी बोलता है। यहाँ देखते देखते तो ऐसा देखने लगा कि अपनापन ही हो गया। चार महीने में तो ऐसा सोचे हमने कि सोचे नहीं थे, पर वो काम चार महीने के अंदर में हो गया। फिर ऐसा लगा कि अपन कुछ कर पाएंगे यहाँ पर। कोई कोई लेडीज़ कैसी आई, कोई जेंट्स कैसे आए, हर बात हिसाब से हर लोग आते हैं, पर उनका दुख देख के हमें आज मेरे को खुद वो जब आते हैं ना तो मुझे बहुत अच्छा लगता है। जब वो जाते हैं ना तो हमें ऐसा लगता है कि हमारा बागबान खाली हो रहा है, पर वो बागबान हमारे लिए बहुत बहुत वो मायने देता है। मैं लोगों के लिए नहीं जाता पर हमारे लिए जाता है। Thank you.
हूँ।